सातारा जिल्ह्यातील 24 कोरोनाबाधितांचा मृत्यू तर जिल्ह्यातील 790 संशयितांचे अहवाल बाधित। गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील 790 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत। यामध्ये कराड तालुक्यातील 160 बाधित असून कराड 2, शाहपूर 2 आणि 1, वडगाव 3, गजानन हाऊसिंग सोसायटी 2, मसूर 4, शेनोली 1, शुक्रवार पेठ 5, सैदापूर 2, कोयना वसाहत 5, साकुर्डी 1, कारवे 2, आगाशीनगर 4, गोटेवाडी 1, कारवे नाका 3, सुपणे 2, रेठरे बुद्रुक 1, कुठरे 1, शिरोडे 1, मलकापूर 4, बुधवार पेठ 2, बिहे 1, उगलेवाडी 1, खराडे 2, एनपे 1, शेरे 2, अटके 5, सैदापूर 4, मंगळवार पेठ 4, गोळेश्वर 1, रविवार पेठ 1, वाहगाव 4, गुरुवार पेठ 1, निगडी 1, जिंती 1, उमरज 8, गोवारे 3, विद्यानगर 3, एरवळे 2, टेंबू 2, करवडी 1, हजारमाची 3, बनवडी 2, पार्ले 2, काले 17, गोंदी 2, खराडेवाडी 1, मठाचीवाडी 1, वाठार 1, सावडे 1, विरवडे 1, शनिवार पेठ 4, जखिनवाडी 1, सोमवार पेठ 1, शिवडे 1, ओढळे निळेश्वर 1, गोळेश्वर 3, एळगाव 1, विंग 1, वाखाण रोड 1, मुंडे 1, बेलवडे हवेली 2, सुपणे 1, दुशेरे 1, वनवासमाची 1, उंडाळे 2, मार्केट यार्ड 1, तळबीड 1, कवठे 4, कोळे 4 बाधित। सातारा तालुक्यातील 220 बाधित। सातारा 13, शुक्रवार पेठ 4, नांदगाव 1, भूषणगड 3, वेणेगाव 1, कारणवाडी 2, सदर बाजार 2, पिंपोडे 1, खोजेवाडी 1, वसंतनगर खेड 2, सर्वोदय कॉलनी 3, चिंचणी 2, कोंडवे 1, गोडोली 7, संगमनगर 3, शाहूपुरी 7, चिमनपुरा पेठ 1, जुनी एमआयडीसी 1, शाहूनगर 6, पोलीस वसाहत 1, शाहूपुरी करंजत तर्फ 1, कोडोली 3, मंगळवार पेठ 2, संभाजीनगर 1, लक्ष्मीनगर 1, गेंडा माळ नाका 3, लिम 1, धर्मवीर संभाजी कॉलनी 1, तामजाई नगर 3, बोरगाव 1, शनिवार पेठ 5, काशीळ 8, देगाव 3, खेडनाका 1, बामणेवाडी 1, भाट मरळी 1, अक्षय कृपा सोसायटी 1, गुरुवार पेठ 2, रविवार पेठ 1, यादव गोपाळ पेठ 1, पानमळेवाडी 1, केसकर पेठ 1, आकाशवाणी झोपडपट्टी 1, विकासनगर 1, विसावा नाका 1, कारी 7, करंजे 2, सायगाव 2, आरे 2, करंजे खोप 1, खेड 3, सोनगाव 1, देशमुख कॉलनी 2, मोळाचा ओढा 1, वेळे कामठी 1, देगाव पाटेश्वर 1, सदाशिव पेठ 1, चिमनपुरा पेठ 2, गोजेगाव 2, शिवाजीनगर 3, साठेवाडी सोनगाव तर्फ 1, जिहे 1, निगडी 1, कोपर्डे 1, कोटेश्वर मंदिर जवळ 1, गोळीबार मैदान 1, श्रीनाथ कॉलनी 1, वेळे कामठी 1, कुपर कॉलनी 2, विलासपूर 1, अपशिंगे 2, आरफळ 9, नहालेवाडी 3, गोवे 9, मालगाव 5, शिवतर 4, खंडोबाची वाडी 1, वनंग 1, व्यंकटपुरा 1, चंदननगर 1, भरतगाव 3, बोरगाव 2, यशोदा जेल 11, पाडळी 2, नागठाणे 8, अतीत 1, रामकृष्णनगर 2, मसवे 4, शेळकेवाडी 1 बाधित। पाटण तालुक्यातील 30 बाधित। पाटण 4, वांगजीवाडी 1, पाटण कॉलनी 1, साळवे 1, सोऱ्याचीवाडी 1, मरळी 1, सोनवडे 1, आंबळे 1, राहुडे 1, सुळेवाडी 1, मारुल हवेली 2, कावरवाडी 1, कुंभारगाव 1, गारवडे 1, मल्हारपेठ 2, निसरे 1, शिंगणवाडी 2, जमदाडवाडी 1, काढणे 1, तळमावले 1, मालधन 1, साकडे 4 बाधित। खंडाळा तालुक्यातील 47 बाधित। लोणंद 9, पाडेगाव 1, नायगाव 1, बावडा 3, शिरवळ 5, घाडदरे 1, सुखेड 2, पिसाळवाडी 1, वाडी 1, महावशी 1, भुईंज 1, पळशी 1 बाधित। खटाव तालुक्यातील 59 बाधित। खटाव 6, मायणी 8, वडूज 10, लोणी 1, इरळवाडी 2, शेडगेवाडी 1, धोंडेवाडी 1, वडूज 1, पुनवडी 6, तडवळे 3, औंध 3, कंसेवाडी 2, वाकेश्वर 1, गणेशवाडी 1, एक्सर 1, विसापूर 5, पुसेगाव 1, खातगुण 2, डिस्कळ 2, वाकळवाडी 1, कलेढोण 1 बाधित। मान तालुक्यातील 18 बाधित। फुटबाव 2, भालवडी 1, मसवड 2, दहिवडी 8, बिदाल 1, दालमोडी 1, गोंदवले खुर्द 2, भांडवली 1 बाधित। कोरेगाव तालुक्यातील 40 बाधित। कोरेगाव 20, रहमतपूर 3, वाटर स्टेशन 2, बोरजाईवाडी 2, आंबवळे 5, चिंचली 2, भाडळे 1, किन्ही 1, नांदवळ 3, दहीगाव 1 बाधित। फलटण तालुक्यातील 70 बाधित। फलटण 9, ताथवडे 1, वाजेगाव 1, फडतरवाडी 2, साखरवाडी 5, ठाकूरकी 3, कोळकी 4, मलटण 6, खटके वस्ती 1, लक्ष्मीनगर 3, विडणी 2, खुंटे 1, धुळदेव 1, रविवार पेठ 1, गजानन चौक 1, उमाजी नाईक चौक 1, बुधवार पेठ 1, ढवळ 1, विद्यानगर 2, हडको कॉलनी 1, आदरकी 1, कसबा पेठ 2, सुरवडी 1, जाधववाडी 4, मंगळवार पेठ 2, गोळीबार मैदान 1,
पद्मावती नगर 1, सोमवार पेठ 2, गिरवी 1, गोखळी 6, खटके वस्ती 1, पांदरे 1 बाधित, वाई तालुक्यातील 65 बाधित, वाई 10, चिंदवली 1, शहाबाग 2, गणपती आळी 5, मिशन हॉस्पिटल 1, सिद्धनाथवाडी 7, फुले नगर 1, कोचलेवाडी 1, परखंदी 5, मधली आळी 2, रविवार पेठ 5, सोनगीरवाडी 1, गंगापुरी 7, शेंदुरजणे 1, धर्मपुरी 2, यशवंत नगर 1, बावधन 1, ओझरडे 1, गोपेगाव 1, सोनगीरवाडी 2, मर्डे 1, गुळूम 1, किसनवीर नगर 1, विराटनगर 3, पसरणी 1, गोपर्डी 1 बाधित, जावली तालुक्यातील 34 बाधित, जावळी 1, रायगाव 28, मोहाट 1, मेढा 1, जावली 1, पवारवाडी 1, दापवडी 1 बाधित, महाबळेश्वर तालुक्यातील 12 बाधित, महाबळेश्वर 3, पाचगणी 9 बाधित, तर बाहेरील जिल्ह्यातील 3 बाधित यांचा समावेश आहे. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे, प्रतापगंज पेठ येथील 65 वर्षीय महिला, सायगाव जावली येथील 82 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ सातारा येथील 41 वर्षीय पुरुष, पाटण येथील 65 वर्षीय पुरुष, गोडोली सातारा येथील 56 वर्षीय पुरुष, सोनके कोरेगाव येथील 82 वर्षीय पुरुष, कारवे कराड येथील 70 वर्षीय महिला, गोवे सातारा येथील 56 वर्षीय महिला, गोंदोले बुद्रुक येथील 70 वर्षीय महिला, करंज खोप कोरेगाव येथील 74 वर्षीय पुरुष, वडूज तालुका खटाव येथील 68 वर्षीय महिला, कसबा पेठ फलटण येथील 65 वर्षीय पुरुष, माणी तालुका खटाव येथील 35 वर्षीय महिला, कामाटीपुरा सातारा येथील 51 वर्षीय पुरुष, विसापूर तालुका खटाव येथील 85 वर्षीय पुरुष, लाखनगर तालुका वाई येथील 72 वर्षीय पुरुष, इकसार तालुका वाई येथील 46 वर्षीय महिला, मारुती नगर पोळी बुद्ध तालुका खटाव येथील 61 वर्षीय महिला, देगाव सातारा येथील 69 वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळवलेले गोळेवाडी तालुका कोरेगाव येथील 60 वर्षीय महिला व 80 वर्षीय पुरुष, मल्लारपेठ पाटण येथील 70 वर्षीय महिला, कुरोशी तालुका महाबळेश्वर येथील 55 वर्षीय पुरुष, असे एकूण 24 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 60,498 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी 28,153 बाधित आढळले आहेत, तर 17,777 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. 807 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या 9,569 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.